नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? चला, मी आज तुम्हाला छोले भटोरे दाखवणार आहे. दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये भेटणारे तसे छोले भटोरे. तुम्ही रेसिपी पहा संपूर्ण. मी आता मैदा घेतला आहे 1/2 किलो आणि मीठ टाकले आणि रवा घेतला आहे 100 ग्रॅम. सर्व मिक्स केले. हे बघा, रवा छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व. आणि मीठ टाकले थोडंसं. बेकिंग पावडर टाकायची 1 चमचाभर. आणि सर्व मिक्स करायचं. दही घ्यायचं 1 वाटी भरून. आंबट दही घ्यायचं. आता कसं थंडी पडलेली आहे ना, मग जरा आंबटच दही घ्यायचं. बाकी त्याला छान असं फुलून आलं पाहिजे ना, म्हणून आंबट दही घ्यायचं. भटोरे कसे फुलले पाहिजे, एकदम असे टम फुगले पाहिजे. आणि कोमट पाणी करायचं आणि त्याच्यात मळून घ्यायचं पीठ छान असं. चांगलं 2-3 मिनटं तरी मळत राहायचं पीठ. एकदा झालं ना, आपण टाक केलं ना, आणि जास्त घट्ट नाही मळायचं, थोडं लूजच पीठ मळायचं. छान असं मळून घेतलं का पीठ, भटोरे छान फुलतात. आणि त्याला ठेवतो ना आपण भिजत, हे बघा असं. आता मी त्याला बंद करून घेते. त्याचं कसं थंडीमुळे ना, मी थोडंसं त्याला हे होण्यासाठी, म्हणजे त्याच्यात मी लिंबाच्या फोडी टाकल्यात. का की लिंबाच्या फोडीने आणखीन आंबत पीठ. आंबन तेवढं छान होतं. भटोरे आता झालेले आपलं हे. तर मी दुसरं आता भाजी छोलेचं दाखवते. तर दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, तेजपत्ता आहे. हे सर्व आता कुकरमध्ये छोले टाकलेले आहेत. माझे 1/2 किलो छोले होते, 4 घंटे भिजत ठेवले आणि नंतर टाकले. सगळं टाकायचं कुकरमध्ये. अख्खं गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. छान असं आपल्याला अंदाजानेच मीठ टाकायचं बरोबर. तर मी 1 चमचा टाकले आणि पाणी टाकायचं आणि 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या त्याला. तोपर्यंत 4 शिट्ट्या झाल्या का, मग थंड पडून दिल्यावर काढायचा कुकर उघडायचा. आता दुसरं लागणार ग्रेव्हीसाठी, कोथिंबीर घेतली, आलं लसणाची पेस्ट, कांदे 4 कापून घेतलेत, 5-6 टमाटे घेतलेले आहेत. त्याची ग्रेव्ही छान अशी झाली पाहिजे ना, मग जास्त कांदे आणि टमाटरची ग्रेव्ही असते ती. ते लोक तीच वापरतात ग्रेव्ही तिकडे. तर तेल ठेवलेलं आहे मी तापायला. मोहरी टाकलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे मी त्याच्यात. हिंग टाकायचा का, की चणे हे असतात ना आपले पोटाला कधी वाजतात, तर हिंग टाकला. जिरं टाकलं, थोडीशी हळद टाकायची नकळत. हळद टाकली आणि कांदा टाकला का, छान परतून घ्यायचा कांदा चांगला. त्याची ग्रेव्हीच झाली पाहिजे एवढा परतून घ्यायचा. कांदा आणि टमाटर छान अशी ग्रेव्हीसारखंच झालं पाहिजे. परतून घ्यायचा छान छान गुलाबी रंग होतपर्यंत परतायचा. त्याला मस्त गुलाबी रंग झाला का, त्याच्यावर वरून मग मी टमाटे टाकणार आहे. आता हे पहा, टमाटे टाकली मस्त. हे पण टमाटात कसं पाणी असतं ना भरपूर, मग ते टमाटो पण छान परतून घ्यायचं. आणि तो आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे आता. ती संपूर्ण दोन्ही पण चांगलं, जास्तच मी लसूण आणि आलं टाकलेलं आहे. 2 इंचाचे तुकडे आल्याचे होते आणि लसूण मोठ्या कांड्या 2 होत्या. कोथिंबीर मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर बी भरपूर टाकायची. छान कोथिंबीरने स्वाद छान होता. आणि मी कोथिंबीर जास्तच घालते, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. मला खूप आवडते कोथिंबीर, झाकून ठेवायचं मस्त. तर मसाले दाखवते त्याचे. तर छोले मसाला आहे, आपलं लाल तिखट आहे, बेडगी मिरचीचं, किचन किंग मसाल्याचं असतं ना ते, हळद आहे, गरम मसाला आहे. हे पहा, छोले मसाला पण आहे होता. तर हे छान गळलं गेलेलं आहे, ते झाकून ठेवलं होतं ना, गळलं गेलं. तर मी ते कुकर पण आपलं थंड झालेलं आहे. त्यातलं मी एकदम काळं मिरं आणि लवंग काढून टाकणार आहे, बाकी ते दाताखाली लागणार. ते दालचिनी पण मोठी असते, ती काढून टाकतो आपण खातानी. आणि तेजपत्ता पण मोठा असतो, तो काढून टाकतो. चक्रीफूल पण मोठा असतं, तो काढून टाकतो. पण दालचिनी आणि लवंग छोटी छोटी असतात ना, ती काढून टाकायची. त्याचा स्वाद उतारलेलाच आहे त्याच्यात ना. आता थोडेसे मी चणे आहेत ना काढून घेणार आहे आणि त्याचं जराशी ग्रेव्हीसारखं करणार आहे. हे पहा असं, बाकी त्याला घट्टपणा येण्यासाठी म्हणून थोडेसे ते चणे काढायचे छोले आणि ते करायचे. तर झालेले आपले मसाला टाकते मी आता याच्यात. छान परतायची हे पण असं मस्त. तर पण तेल सुटेपर्यंत एवढं परतायचं. त्याची ग्रेव्ही पण असे झाली पाहिजे छान. आणि उत्तर भारतमध्ये तिकडे दिल्ली पंजाब
खूप लोक खातात ती लोक तर भरपूर त्यांना आवडतं. आपण पण गेलं कधी तर छोले भटुरे खावा झाला तर आपण घरी पण बनवून पहा, खूप सुंदर लागतात. आणि आपल्या त्याच टेस्टनी तीच टेस्ट मी खाल्लेली आहे, तिकडं घरी पण खाल्लं आणि तिकडे पण खाल्ली, एकच टेस्ट आहे ती दोघांची पण. म्हणून तुम्हाला दाखवते, पहा तुम्ही. आता हे टाकायचे सगळं छोले त्याच्यात, छान हलवून घ्यायचं, मस्त मिक्स करायचं ते. आणि मग ते आपलं वाट बारीक केलेले छोले आहे ना ते पण टाकायचे त्याच्यात. हे पहा ते पण टाकले, किती छान रंग आला आहे पहा, किती सुंदर ते बेडगे मिरचीनी रंग आला आहे, लाल तिखट आहे ना ते बेडगे मिरचीचं. त्यांनी चव पण येते आपल्या कुठल्या बी ग्रेव्हीला. कोथिंबीर टाकली भरपूर बघा, पहिली पण मी कोथिंबीर टाकली ती, आत्ता पण टाकली, भरपूर मला कोथिंबीर आवडते. आणि मग त्याच्यामुळे स्वाद पण येतो आपल्या जेवणाला. आणखी तर झाकून ठेवते मी, 5 मिनटं झाकून ठेवायचे. झालेली आहे आपली ग्रेव्ही, आता पहा. आता मी दाखवते, तर त्या भटोरे पण आपले भिजून झालेली आहे. आता मी फ्राय हे घेते, पुऱ्या बनवायला घेते. हे पहा, फटाफट फटाफट पुऱ्या बनवून घ्यायच्या. मोठ्या मोठ्या बनवतात ना भटोरे, केवढं टम फुगलेले असतात, मोठे गरगरीत असेल ते ती लोक करतात. त्याच पद्धतीने होणार पहा तुम्ही, आता तसंच होणार. आमच्याकडं तर सर्वांनाच आवडतात ते, आम्ही हमेशा करतच राहतो. तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवा माझी रेसिपी. तर हे पहा, गरम गरम तेल करायचं, थंड तेल नाही ठेवायचं. हे पहा असं जरा दाबत दाबत राहायचं, असं भरकनी वर येतात मग ते भटोरे. हे पहा सुंदर असं पीठ झालेलं आहे आपलं. आणि ते भटोरे पण बघा खरपूस भाजलेले आहेत, केवढे टम फुगलेले आहेत ना, हॉटेलमध्ये भेटतात ना त्याच पद्धतीने. आता दुसरा पण एक दाखवते पहा. हे पहा, हे पहा लगेच वर येतो तो, 2-3 सेकंदात वर येतो पहा. असे फुगले बाईन भटोरे, मग त्याला तसंच ताटात फुगलेला वाढायचा मस्त. तर तुम्हाला शेअर करून दाखवते, सगळं वाढून दाखवते. हे पहा झाले आपले भटोरे तळत तयार. बाय, परत भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि घंटी पण वाजवा.